हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा। भारत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आमचे नेते मार्गदर्शक माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू। नगरसेवक रियाज हुंडेकरी, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक तौफिक हत्तुरे, नगरसेविका फिरदोस पटेल, नगरसेवक नरसिंह कोळी, नगरसेवक विनोद भोसले, मौलाना आझाद विचार मंच अध्यक्ष शौकत पठाण, समाजसेवक आसिफ इकबाल, काँग्रेस सचिव कोमारो सय्यद, युवा नेते सुशील बंदभट्टे, युवा नेते मंसूर गांधी, युवा नेते वाहिद विजापुरे, अल्पसंख्याक दक्षिण अध्यक्ष सोहेल शेख, अल्पसंख्याक सचिव अब्दुल रहमान काझी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवा नेते जावेद भाई लुंजे आणि युवा नेते मुसाबाई जहागीरदार सोलापूर। सोलापुरात मोफत पेट्रोलसाठी सुशील आणि सुशील कुमारांच्या रांगाच रांगा। काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या भन्नाट उपक्रमाला उदंड प्रतिसाद। सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील आगळा वेगळा उपक्रम। देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा आज वाढदिवस शनिवारी सोलापुरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। मात्र काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आपल्या यशदा युवती फाउंडेशनच्या वतीनं सात रस्ता इथल्या कारीगर पेट्रोल पंपावरती सुशील कुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना 501 रुपयांचं पेट्रोल मोफत देण्याचा उपक्रम राबवून लाखो लोकांची मनं जिंकलीत। तर याच मोफत पेट्रोल वाटपाच्या उपक्रमाच्या माध्यमातून नगरसेविका फिरदोस पटेल यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलीच चपराक दिली आहे। मोफत पेट्रोल आम्ही या ठिकाणी देत आहोत अशी आमची आजच्या दिवशीची संकल्पना आहे। आपण बघतो की देशामध्ये सध्या महागाई खूप वाढलेली आहे आणि महागाईमुळे अनेकांचे हाल होत आहेत, सर्वसामान्य नागरिकांना याचे चटके सोसावे लागत आहेत आणि त्यामुळे आज आम्ही हा असा उपक्रम घेतला आहे की त्यांना थोडाफार दिलासा, म्हणजे आपण बघतो की पेट्रोल एवढं महाग झालं आहे की आपल्याला पेट्रोल भरायचं म्हणलं तरी आणि खूप वेळा विचार करावा लागतं, एका दिवशी 25-25 रुपये वाढ होते। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही असं ठरवलं की लोकांना ज्यांचं नाव सुशील कुमार असेल किंवा सुशील असेल त्यांना आम्ही आजच्या दिवशी त्यांना येतोचित त्यांचा सत्कार करून या ठिकाणी त्यांना मान सन्मान देऊन त्यांचं या ठिकाणी पेट्रोल गाडीमध्ये भरून द्यावा असं आमची एक संकल्पना होती आणि त्या माध्यमातून आज आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। आमचे आदरणीय या ठिकाणी आमचे चेतन भाऊ असतील, गटनेते वालेसाहेब असतील, सुधीर खरटमल साहेब असतील, एलगुरा साहेब असतील, सगळेजण येऊन या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहे। मला वाटतं सुशील कुमार या नावामध्ये खूप काही असं मोठं एक म्हणतो ना, जो माणूस देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत गेला त्यांचा आज त्या नावाच्या व्यक्तीचा सत्कार होतो, खरंच या नावामध्ये खूप काही आहे। आणि आज लोकांचा रिस्पॉन्स पाहता अनेकांनी ज्यांचं नाव सुशील कुमार आहे त्यांनी साहेबांच्या नावाने त्या ठिकाणी नाव ठेवलेले असे खूप काही लोक आहेत आणि त्यांनी खूप चांगलं या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। आणि लोकांच्या काँग्रेसबद्दलच्या ज्या भावना आहेत अतिशय हळव्या अशा भावना आहेत, अतिशय जे काँग्रेस पक्षाने यापूर्वी कधीही दरवाढ केली नव्हती किंवा जरी 1 रुपया जरी वाढवला तरी या ठिकाणी लगेचच त्याचं नियोजन करत होते, परंतु आज 25 रुपयांनी वाढ होते तेव्हा देखील लोक शांत बसतात, रस्त्यावर येत नाहीत आणि लोकांना ह्या सर्व वेदना सहन कराव्या लागतात। तर मला वाटतं खरं तर हा चांगला उपक्रम आहे आणि लोकांनी चांगला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला। शनिवारी सकाळी 9:30 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावरती हा उपक्रम राबवण्यात आला। सकाळपासूनच पंपावरती सुशील कुमार आणि सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांसह रांगा लागल्या होत्या। यासाठी सुशील कुमार किंवा सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींनी ओळखीसाठी येताना सोबत आपलं आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं होतं, त्यानंतर रितसर नोंदणी करून त्याला तत्काळ 501 रुपयांचं पेट्रोल भरून देण्यात येत होतं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्रकाश एलगुलवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश
वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक रिया झुंडेकर आणि नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी डोनगाव रोड सोलापूर इथं राहणारे सुशील कुमार, माणिकराव शिंदे या व्यक्तीचा फेटा बांधून आणि पेढे भरून तसेच त्यांच्या वाहनात पेट्रोल भरून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नगरसेविका पटेल यांच्या या भन्नाट उपक्रमानं अनेकांच्या डोळ्यात अंजन घातलं तर नेत्यांच्या गौरवशाली आगळी वेगळी उपक्रमशीलता अनेकांच्या मनात घर करून राहिली. माजी आमदार प्रकाश अलगुलवार, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे यांनी नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं. न भूतो न भविष्यती असा हा उपक्रम घेऊन नगरसेविका फिरदोस पटेल यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याप्रती आदराची आणि प्रेमाची निष्ठेची भावना व्यक्त केली असल्याचं सांगितलं. यावेळी काँग्रेस नेते सुधीर खरटमल, शौकत पठाण, सोहेल पठाण, मनीषा उडानशिव, आशा सदाफुले, अमीर कुरेशी, जाकीर मनियार, रिया छत्तुरे, रजिया इनामदार, उषा कसबे, हमीदा पठाण, मुन्ना वळसंकर आदींची उपस्थिती होती. या माध्यमातून नेत्यांचा गौरव आणि मोदीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. देशात आज दिवसेंदिवस पेट्रोलचे दर कमालीचे वाढू लागलेत. सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडलंय. पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्यात. इंधनाचे दर वाढत चालले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र सामान्य माणसाचे काहीही देणे घेणे राहिले नाही. नेत्याचा गौरव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधाचा निषेध यानिमित्तानं नोंदवण्यात आला. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून मोफत पेट्रोल वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितलं. प्रथम मी आपण वाढवतो शुभेच्छा देऊन आजच्या महागाईच्या काळामध्ये पेट्रोल देण्यास होते परवडत नसते महागाईचे वाढलेले आहे. माझं नाव कुमार माणिकराव शिंदे. आज कोरोनाचं एवढं मोठं संकट असताना सुद्धा माननीय सुशीलकुमार शिंदे यांनी आज लोकांना 500 रुपये पेट्रोल त्यांच्या नावाच्या ह्याच्यावर दिलेलं आहे आणि त्याचा मला फार अभिमान आहे. आणि एवढं लोकांना महागाई आहे, पेट्रोल 1-3-7 रुपये लिटरच्या घरात आहे सध्या, तरी कमीत कमी 400-500 रुपये तर आज या नावाचा लाभ घेतील आणि या नावानं मला अभिमान वाटतो फार. मला आज मी नावाचं फार हे होतं पण आज मला अभिमान आहे माझ्या नावाचा. पटेल या आमच्या पक्षाच्या नगरसेविका अत्यंत रचनात्मक असं कार्यक्रम ते घेतात. आज सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुशील व सुशीलकुमार अशा व्यक्तींना 500 रुपयाचं पेट्रोल देण्याचं जे संकल्प केलं आणि ते आज सुरुवात होते याचा मला आनंद होत आहे. आणि मी अशा रचनात्मक कामाला या दाम्पत्याला शुभेच्छा देतो आणि शिंदेसाहेबाला सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. या सोलापूरचे सुपुत्र व या देशाचे नेते व आम्हा सर्वांचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त फिरदोस पटेल यांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे. सुशीलकुमार ज्यांच्या नावामध्ये सुशीलकुमार आहे अशा लोकांना 501 रुपयाचं पेट्रोल मोफत दिलेलं आहे. आणि मी बघतो आहे गेले 10 वर्ष ते नगरसेवक आहेत, त्यांच्या अनेक अशा वेगवेगळ्या संकल्पना असतात, वेगवेगळ्या त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतात आणि ते कार्यक्रम अतिशय सक्सेसफुल करतात. शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही जी गर्दी आहे, एक लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे, लोकांच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे. गेल्या वेळेस कोविडच्या वेळेस देखील अनेक गरजूंना अन्नधान्य वाटप असेल, साड्यांचं वाटप असेल, शैक्षणिक मदत असेल, शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त असे विविध कार्यक्रम ते आमच्या भगिनी घेतात. शिंदेसाहेबांना आमच्या सगळ्यांचं उदंड आयुष्य लावो, ह्या सोलापूरची सेवा व देशाची सेवा त्यांच्या हातनं घडो, आमचं आयुष्य त्यांना लागो, हीच वाढदिवसाची आम्ही सगळ्यांनी प्रार्थना करतो. ज्यांचं नाव सुशील आणि सुशीलकुमार आहे असल्या व्यक्तींना 501 रुपये पेट्रोल देण्याचं त्यांनी जे निर्धार केलेला आहे खरंच फार सुंदर आहे. आज एवढ्या महागाईच्या काळामध्ये लोकांवर जो बर्डन पडतो, लोकांना जे महागाईचे चटके बसून आले आहेत त्यांना थोडंसं आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त. आज शिंदेसाहेबांनी सोलापूरसाठी भरपूर काही केलेलं आहे, त्याचं हे परतफेड किंवा त्यांनी केलेली उपकाराची उतराई म्हणून आमचे फिरदोस यांनी सोलापूरकरांच्या वतीने हे केलेलं उपक्रम अतिशय सुंदर आहे. बुलंद रहे आपके सितारे, चलती रहे सदा आपकी बलाए, इसी दुआ के साथ साहब आपको जन्म दिन की हार्दिक शुभकामनाएं. भारत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
शुभेच्छुक हाजी तौफिक भाई हत्तुरे, अध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग आणि नगरसेवक सोलापूर महानगरपालिका। महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडणारे प्रभावशाली नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जा मंत्री अशा महत्त्वपूर्ण पदावरती आपल्या कर्तृत्वाने मोहर उमटवणारे आमचे लाडके नेते माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक सुरेश हसापुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोलापूर। हर खुशी खुशी मांगे आपसे, जिंदगी जिंदा दिली मांगे आपसे, उजाला हो मुकद्दर में आपके इतना कि चांद भी रोशनी मांगे आपसे। भारत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार जी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा। शुभेच्छुक मंसूर गांधी, युवा नेते काँग्रेस आहे आणि कट्टर समर्थक माननीय सुशील कुमार शिंदे साहेब। आसमां की बुलंदियों पर नाम हो आपका, चांद की धरती पर मुकाम हो आपका, हम तो रहते हैं इस छोटी सी दुनिया में पर ईश्वर करे सारा जहां हो आपका। भारत देशाचे माजी केंद्रीय गृह मंत्री सोलापूरचे सुपुत्र माननीय सुशील कुमार जी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक केशव इंगळे, माजी सभापती परिवहन समिती सोलापूर महानगरपालिका आणि जनरल सेक्रेटरी शहर काँग्रेस कमिटी सोलापूर। Thank you.